आणि आता कायरसाचं साहित्य तुम्हाला लिहून घ्यायचंय, म्हणजे तो श्रावणी सोमवार किंवा चातुर्मासात कधी तुम्हाला बनवता येईल साहित्य. काकडीचा कायरस ही चोचवलेली काकडी आहे, दाण्याचं कूट आहे, मोहरी वाटून फेसलेली आहे, गुळ आहे, मिरची, खोबरं, चिंचेचा कोळ, मीठ, हळद, हिंग, मोहरी, कोथिंबीर आणि तेल. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं. आणि काकू, तुम्ही ही जी काकडी घेतलेली आहेत ही किसून पिळून पण घेतली? त्याला थेंबर तुपाचा हात लावायचा आणि पिळून घ्यायची, म्हणजे पाणी जास्त सुटत नाही. अच्छा, आणि काकू हे काय घेतलंय? मोहरी, तांबडी मोहरी खास करून घ्यायची वाटाची, पाणी घालून आणि ती ह्याला लावायची. बेसिकली ह्याचा खमंग, मोहरी चढते आपण जे म्हणतो, तर कायरस आला हे पाहिजेच, म्हणजे ह्याच्याशिवाय कायरस होऊ शकत नाही. आणि ती तांबडीच हवी. आणि तांबडीच हवी. तर आता काय काय सुरुवातीला हवंय? तेल आपण टाकलं ना काकू, ते तापलंय चांगलं. काय हवंय आधी? मोहरी, अर्धा चमचा मोहरी, हळद, हिंग, हिरव्या मिरच्या, एवढ्या तरी लागतील. असं आता काकडी आणि ती आता फोडणी टाकायची काकडी. आता गॅस बंद करायचा. काय काय घालू मला सांगा, मी घालू दे धर. आता सगळं घालायचं, ही मोहरी अर्धी घाला, खोबरं, दाण्याचं कूट, चिंचेचा कोळ, मीठ राहिलं ना काकू? हा, मीठ राहिलंय ना, मीठ घालू? हा, मीठ घालाच चालेल. आधी घालू मीठ? हा तरी चालेल, केव्हाही चालेल. कोळ सगळा घालू, गुळ पण लागलं राहिलं ना, गुळ, झालं सगळं घालू. कोथिंबीर आता घातली की रेडी ना? उतरवलं. हा, म्हणजे आपला गॅस बंद आहे, आता हे सगळं फोडणी सगळीकडे लागली, सळून घ्यायचं. हा, मग कोथिंबीर, येस, की पटकन साहित्य कृती घ्यायचं. काकडीचा कायरस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: काकडीचा किस, दाण्याचा कूट, वाटलेली तांबडी मोहरी, गुळ, ओलं खोबरं, चिंचेचा कोळ, मीठ, हळद, हिंग, मोहरी, कोथिंबीर आणि तेल. कृती: प्रथम काकडी किसताना तुपाचा हात लावून काकडीचा किस पिळून घ्यावा. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हळद, हिंग आणि मिरच्यांची फोडणी करावी. त्यामध्ये काकडीचा किस परतून गॅस बंद करावा. या मिश्रणात वाटलेली तांबडी मोहरी, ओलं खोबरं, दाण्याचं कूट, चिंचेचा कोळ, मीठ, गुळ आणि कोथिंबीर घालून कायरस एकजीव करून घ्यावा.